मराठवाड्यात म्हाडा अंतर्गत 25,000 घरे तयार करण्याचा संकल्प सभापती संजय केनेकर यांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2022 पर्यंत देशातील वंचित अपेक्षित यांना घरे देण्याचा मानस आहे. यानुसार मराठवाड्यात म्हाडा अंतर्गत 25,000 घरे तयार करण्याचा संकल्प औरंगाबाद गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास महामंडळाचे नवनिर्वाचित सभापती संजय केणेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी म्हाडाचे मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांची उपस्थिती होती. राज्य सरकारच्या वतीने 9 जुलैला संजय केणेकर यांची नियुक्ती औरंगाबाद गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाच्या सभापती म्हणून करण्यात आली. यानुसार मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. म्हाडाच्या गृहनिर्माण योजना सर्वसामान्यांपर्यंत अधिक गतीने पोहोचवण्याचे काम करण्यात येईल. 80 गृहनिर्माण आणि भूखंडाच्या योजना पूर्ण करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ही जबाबदारी मला माननीय मुख्यमंत्री तसेच केंद्रीय रावसाहेब दानवे पाटील साहेब, बागडे साहेब, विजयताई राटकर, अतुलजी सावे यांच्या माध्यमातून या मराठवाड्यामध्ये या म्हाडावर काम करण्याची संधी मिळाली. आज खऱ्या अर्थानं पाहतो म्हाडा हे क्षेत्र ना नफा ना तोटा या उद्देशानं गरिबाला घर, शेवटच्या समाजातल्या शेवटच्या माणसाला घर मिळावं या भूमिकेतून या भावनेतून सरकार काम करू इच्छिते. आणि या सरकारनं त्याकरिता वेगवेगळ्या माध्यमातून मग म्हाडाला खऱ्या अर्थानं मराठवाड्यामध्ये अधिक गतिमान व्हावं म्हणून पंतप्रधान आवास योजनेचं नोडल एजन्सी म्हणून सुद्धा घोषित केलेलं आहे. आणि त्या माध्यमातून या मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या नगरपालिकांना पंतप्रधान आवास योजनेचे घर तत्परतेने योग्य दरात आणि उच्च दर्जेचं घर त्या गरीब माणसाला तिथल्या मिळावं या भूमिकेतून एक नवीन गतिमानता आणण्याचं काम आमच्या माध्यमातून केलं. निश्चितपणे ही जबाबदारी आज माझ्यावर आलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाला घर हे 2022 पर्यंतचा जो संकल्प आहे त्या संकल्पनाची पूर्तीकडे आम्ही आज सरकलेलो आहे. यापासून पुढे आम्ही गतिमानतेने म्हाडाचं घर प्रत्येकाला मिळेल या उद्दिष्ट ठेवून काम करणार आहोत. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, भागवत कराड, विजया रहाटकर, उद्योगमंत्री अतुल सावे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.